नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मसाला इडली आपल्याला बनवायची आहे, पण ती मसाला इडली कसं की उपमा आणि इडली याचा मिळून जो पदार्थ असतो तो मसाला इडली. छान भरपूर भाज्या घालायच्या आहेत. सुरुवात करू. साधारण 2-3 चमचे तूप, मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिंग, सुकी लाल मिरची, गाजर, स्वीट कॉर्नचे दाणे, किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, गॅस बंद, लिंबाचा रस आणि यामध्ये आता आपण रवा मिक्स करू. आता या वाटीने आपण रवा घेतो आहे, थोडी साखर आणि रवा. आता याला 5 मिनटं आपण मुरत ठेवू. कित्येकदा असं होतं की मी तुम्हाला माप तर सांगितलं की 1 वाटी रवा आणि 3 पट पाणी, पण कित्येकदा रवा जो असतो नवा जुना असल्यामुळे पाणी शोषत नाही. जर असं झालं तर काय करायचं, पाणी जास्त होईल, थोडा रवा घालायचा आणि रव्यानुसार मीठ. आता ही वाटी तुम्ही पाहिली की कुठल्या वाटीने आपण रवा घेतो आहे, तर त्याच्या दुप्पट किंवा थोडं 2.5 असं पाणी घालायचं आणि एकत्र करून त्याला 5 मिनटं ठेवायचं. समजा असं वाटलं की मिश्रण पातळ आहे तर थोडा रवा घाला, आणि असं वाटलं की मिश्रण घट्ट आहे तर थोडं पाणी किंवा दही घाला. साधारण हे एवढं फुलून वर आलेलं आहे. आता याचवेळी आपल्याला बघायचं यामध्ये मीठ कमी आहे की जास्त आहे. बरोबर आहे. आणि स्टीम करण्यापूर्वी यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे. तो अधिकाने घातला नाही तर तो सगळा असा मिक्स होऊन गेला असता. सगळ्यात शेवटी 1 पाकिट इनो. थोडं तेल घ्यायचं हातावर आणि असं लावून घ्यायचं. आणि छान स्टीमरमध्ये वाफ जमा झाली आहे. आता या बाई कमी करायचं. आणि आता मंद आचेवर याला 8 ते 10 मिनटं ठेवू. व्यवस्थित शिजलेली आहे. 1-10 मिनटं तसंच ठेवू आपण. 2 मिनटं थंड करू आपण. आणि या इडल्या मग परत अशा स्टीमरमध्ये टाकून ठेवायच्या, म्हणजे त्या गरम राहतात. आता हे सर्व करू आपण.
हा आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. पाहिल्याबरोबरच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, तुम्ही जेवण करा, केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. आणि पात्र मास्टर सीरीज.